दुचाकी चोऱ्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक बनत चालले असून शिवाजीनगर पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून घाटपुरी येथून चोरीच्या 5 दुचाक्या 19 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान जप्त केल्या आहेत. पोलिसांनी स्वप्नील विलास निंबाळकर वय 23 वर्ष राहणार घाटपुरी व अजय शालीराम अडणे वय 32 वर्ष राहणार मोचीपुरा वार्ड 3 तेल्हारा जिल्हा अकोला हल्ली मुक्काम घाटपुरी या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पकडले व दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी 5 चोरीच्या दुचाक्या चोरी केल्याचे कबूल केले व पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी आणखी घरफोडी व मंदिर येथे चोरी केल्याचे कबूल केले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे व चोरीचे गुन्हे वाढण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक महामुनी, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव, सहायक पोलीस निरीक्षक मंदारपुरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल नीलसिंग चव्हाण, संदीप टाकसाळ, देवेंद्र शेडके, केशव झालटे, राजू कोल्हे, प्रवीण गायकवाड, पल्लवी बोर्ड, देवीदास चव्हाण तसेच सायबर सेलचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू आडवे, पवन मखमले व ऋषिकेश खंडेराव यांनी केली अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी 20 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत पत्रकार परिषदेत दिली आहे. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.